नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो पुढील तीन दिवसामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे रात्रीच्या वेळी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आपण सविस्तर जाणून घेऊया कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पाऊस पुढील तीन दिवसामध्ये आहे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेलायकोन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर मित्रांनो चला सविस्तर जाणून घेऊया कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर या ठिकाणी औरंगाबादमध्ये बघू शकता आपण औरंगाबादमध्ये औरंगाबाद सी पिपरी तसे दे। नी या ठिकाणी निंबेजळगाव बिटकेट पिपरी तसं या ठिकाणी बघू शकतं धरंगक्षेत्राकडे धाकेपाल पैठण दैगावणे भक्तापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील आणि क्षेत्राकडे तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय तसेच गंगापूर आणि निंबेजळगाव या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील दौलताबाद येलोरगुफा आणि देवगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील मात्र थोडं जोर वाढलेलं बघायला मिळेल तुळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी हतनूर कन्नड अंबाला तसंच साईगावांचा चाळीसगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसांमध्ये आहे तसे या ठिकाणी बघू शकता फुलंब्री विरामगाव पिशोर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा राहील तसे या ठिकाणी बघू शकता दाबाडी हसनाबाद समर्थनगर बोकरदन सिल्लोड अनवा जनता या सर्व परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा राहील थोडा जोर वाढलेला राहील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो या ठिकाणी जाफराबाद जालना जिल्ह्यामध्ये बघितला असता जाफराबाद ठेंबुर्नी तेगावन या परिसरामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळेल तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात देखील होऊ शकतो आहे तसेच थी या ठिकाणी देऊळगाव राजा सिंदखेड राजा देऊळगाव माही टेंबोर्णी दिलेगावन हा जो सर्व लगतचा परिसर आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सर्वत्र माध्यम स्वरूपाच्या पावस शक्यता आहे या ठिकाणी बि या ठिकाणी बुलढाणामध्ये तसंच जालना या ठिकाणी जालनाकडे बघू शकता मित्रांनो जालना थारगाव तसेच या ठिकाणी कारला हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र माध्यम ते थी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात बघायला मिळू शकते पाऊस तसंच या ठिकाणी पानवाडी तानवाडी रामशेवगाव शेवटा मंगळूर वाडीगोडरी ईश्वरनगर आंबड तसं या ठिकाणी खाचोड पाचोड या सर्व परिसरामध्ये बघू शकता मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता पुढील तीन समधे आहे तर मित्रांनो या ठिकाणी गेवराईकडे बघितलं असता बीडमध्ये या ठिकाणी बघू शकता बीडमध्ये गेवराईकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी तसंच लगतच्या परिसरामध्ये तसंच या ठिकाणी बघू शकता खोकरमोहो बीड वडवणी तळेगाव शिरसाल सोनपेठ या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पडेल तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता लगतच्या परिसरामध्ये देखील पाऊस जोर थोडा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो धारूर आणि केजकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तसंच या ठिकाणी आंबेजोगाई घाटनांदुरा बर्डापूर परळी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो या ठिकाणी तसेच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता येळम तसे या ठिकाणी चौसाळा या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आणि पाटोदा खर्डा या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस अशी आहे तसे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता पाथरुडभूम तारखेड माचा कळम या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस अशी आहे उस्मानाबादच्या बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी बघू शकता पेठ येडशी बारशी पानगाव वैराग तसं या ठिकाणी तुळजापूर बेलीम खामगाव या सर्व परिसरामध्ये तसं उस्मानाबादमध्ये मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात स्वरूपाचा पाऊसची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे हो। या ठिकाणी सर्वच भागामध्ये आणि लातूरमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता लातूर औसा शिरोळ अनंतपाल निलंगा या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे तसंच या ठिकाणी बर्डापूर अहमदपूर परळी गंगाखेड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील आणि परभणीमध्ये बघितलं असता या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील मात्र पुढील पाच दिवसामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर जास्तच वाढणार आहे मुसळधार पाऊस पुढील पाच दिवसामध्ये बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसारखा देखील पाऊस होऊ शकतो शकतोय परभणीमध्ये परभणी जरी बोरी जिंतूर सैलू पाथरी या ठिकाणी बघू शकता पाऊस जोर थोडा जास्त राहील या ठिकाणी तसे या ठिकाणी पूर्ण बासमाता तसे या ठिकाणी नांदेडवागळा मुखेड या ठिकाणी देखील मध्यम तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे तसं मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मुखेड धर्माबाद पेठुंबरी या सर्व भागामध्ये मध्यम ते ठिकाणी मुसळधार पावसची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे हिमयतनगर आणि उमरखेड या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपात राहील आणि मात्र तुळक ठिकाणी थोडं जोर वाढेल देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये आणि हिंगोलीकडे बघितला असा हिंगोली कळमनोरी इनापूर तसे या ठिकाणी अनुदाह या ठिकाणी बघू शकता आसपासच्या परिसरामध्ये सापतगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे आणि तुरळक ठिकाणी मुसळधार देखील बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये आणि विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर मित्रांनो गोंदियामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो गोंदियामध्ये या ठिकाणी गोंदिया लांजी तिरोरा वारासिवनी बालाघाट तसंच या ठिकाणी साकोली देवरी सर्वच परिसरामध्ये मुसळधार पाऊस पुढेल तीन दिवसामध्ये भंडारा मौदार या ठिकाणी तुमसर या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि या ठिकाणी उमरेड पवनीकडे मध्यम स्वरूपाचा राहील नागपूरच्या उत्तर भागाकडे मुसळधार पाऊस राहील बाकी भागाकडे मध्यम स्वरूपाचा राहील काटोर कोडल या ठिकाणी कोंडाली या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसंच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता धामणा इंगणा पाचगाव या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा आणि या ठिकाणी मौदा बार्शी कामपट्टी नागपूर वाघोली परशिवनी रामटेक कामटी या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस तस या ठिकाणी वानेरा तस बिवा या ठिकाणी बघू शकता वाडेगाव सावनेर उमरी कमळेश्वर या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस अशी एखादा पुढील तीन दिवसामध्ये आहे तसेच मित्रांनो गडचिलीमध्ये बघितला असं या ठिकाणी देसाईगंज आरमोरी शिंदेवाई तसेच या ठिकाणी गडचोली मोल चामोरची तसेच मुलचे राय टपली आहे ही सर्वत्र मुसळधार पावसाशकता या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये आहे चंद्रपूरमध्ये देखील राजुरा भद्रवती चंद्रपूर सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाचीता पुढील तीन दिवसामध्ये आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी बघू शकतो पांढरकवडा यवतमाळमध्ये पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी करंजी मोहाडा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो तसंच या ठिकाणी रुई दिग्रज दरवानेरेर यवतमाळ या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाश्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये बघितला असा वर्धा देवळी मध्यम स्वरूपाचा राहील कोल्हापूरकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील तसंच तुळजापूर सेलू या ठिकाणी बघू शकता मित्रांनो मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे पारपडी तसं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो समुद्रपूर जाम तसे या ठिकाणी हिंगणघाट या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी आर्वी तळगाव आणि आष्टी थोडा जोर कमी बघायला मिळू शकतोय तसं या ठिकाणी कर्जनाकडे देखील थोडा जोर कमी बघायला मिळेल हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आणि अमरावतीकडे बघितला असा अमरावती बदण्या हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील तसं या ठिकाणी चांदूर धामणगाव रेल्वे तसं इकडे धामणगाव सर्वत्र मध्यम स्वरूपाची पाऊसची शक्यता आहे तसं इकडे नांदगाव मोजरी या ठिकाणी चांदूर बाजार या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आसपासच्या परिसरामध्ये ब्राह्मणवाडा टाकळी ब्राह्मणवाड थडी या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये आणि या ठिकाणी बघू शकता अचलपूर आणि चिकलदारा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये आणि वरुड नरखेडकडे थोडा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतोय मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच पुढील तीन दिवसामध्ये होऊ शकतोय तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अकोल्याकडे बघितला असता अकोल्यामध्ये बघू शकता काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे आणि अकोल्याच्या उत्तर भागाकडे पाऊस जोर थोडा वाढलेला बघायला मिळेल अकोला मूर्तिजापूर दारियापूर अकोट तेलारा जळगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील तसं या ठिकाणी बघू शकता पातूरकडे हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे तसं या ठिकाणी वाशिमकडे बघितलं असं या ठिकाणी बघू शकता, शकता मुंगुळपीर वाशिम तस मालेगाव मरसूळ या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस अशीत आहे रिठाड रिसोड बापूर तसंच या ठिकाणी दानगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकत पुढील तीन दिवसामध्ये आहे तसंच बुलढाणामध्ये मेहकरकडे मध्यम स्वरूपाचा राहील आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनो खामगाव तसे या ठिकाणी आदमापूर बुलडा कलवड बुलडा नागिरडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस शक्यता आहे आणि या ठिकाणी मोठा खामगावकडे हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो पाऊस जोर थोडा कमी राहील तर मित्रांनो जळगावकडे बघितला असं या ठिकाणी बघू शकता जळगाव तसे या ठिकाणी बोधवड हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये तसंच जळगाव भुसावळ आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनो मुक्ताईनगर या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे पाऊस जोर थोडा कमी राहील तसं या ठिकाणी फैजपूर या ठिकाणी जानवारी या परिसरामध्ये देखील हलक्या स्वरूपातच पाऊस शिकत आहे रावेरकडे देखील हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे पावसाचा जोर मात थोडा कमी राहील आणि थोडक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे यावलकडे हलक्या स्वरूपात राहील आणि चोपडाकडे थोडं जोर वाढलेलं बघायला मिळू शकतो तसंच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अमळनेर दारंगावतच या ठिकाणी एरंडोल हलक्या ते एरंडोलकडे थोडा जोर वाढलेला बघायला मिळेल परवाळाकडे मध्यम स्वरूपाचं राहील तसे या ठिकाणी पाचोरा आणि या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता भाडगाव या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे पाहूर तसे या ठिकाणी अजं तर आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि धुळ्यामध्ये बघितला असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो धुळ्याकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील साखरीकडे मध्यम स्वरूपाचा शिरपूर आणि सिंदखेडा हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे आणि नंदुरबारमध्ये बघितला असता नंदुरबार शहादा तालोदा या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे तसे या ठिकाणी बघू शकता अकलकुवा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते आणि आकारणीकडे बघितला असता मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो अखर्णीकडे आणि या ठिकाणी नावापूरकडे या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचाच पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर नाशिकमध्ये बघितला असता सापुताराकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा सटाणा देवळा चांदवड या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये मात्र या ठिकाणी पुढील पाच दिवसामध्ये पावसाचा जोर जास्तच वाढणार आहे मित्रांनो आणि या ठिकाणी बघू शकता मालेगाव मनमाड येवला या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो वणी निफाड नाशिक या सिन्नर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील आणि त्र्यंबकी गगतपूर इकडे पावसाचा जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय आणि अहमदनगर मध्ये बघितलं असतं या ठिकाणी कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर अकोला या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील अकोल्याच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अकोल्यामध्ये काही भागामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तसेच पा। सर या ठिकाणी राहुरी गोडेगाव या ठिकाणी मध्यम तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बगूर पाथर्डी अहमदनगर तसेच या ठिकाणी काळा आणि हा जो परिसर बघू शकता मित्रांनो कोडगाव धनगरवाडी शिरळ तसेच या ठिकाणी पाथर्डी हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मुसळधार पाऊस आहे पुढील तीन दिवसामध्ये आहे तसंच राळेगाव शिरूर श्रीगोंदा कर्जत जामखेड या सर्व परिसरामध्ये बघू शकता मित्रांनो या ठिकाणी जळगाव बिटकेवाडी तसंच मिरजगाव आष्टी काडा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस अशक्यात पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि पुण्याकडे पाऊस जोर मात्र थोडा जास्त राहील मुसळधार पाऊस अशक्य आहे मग चाकण चाकणपुणे सासवड या ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो तसंच या ठिकाणी लोणत फलटण बारामती या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील तर मित्रांनो सातारामध्ये बघितला असत या ठिकाणी बघू शकता सातारा वळूच या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो सातारा कोरेगाव रईमपूर अंधार तसं या ठिकाणी वडू वळूच कोरोली तसं या ठिकाणी कठाऊन निधालदवाडी पुसेगाव कोरेगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो मायानीकडे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो पाऊस जोर थोडा जास्त राहील आणि या ठिकाणी सोलापूरकडे बघितला असतं या ठिकाणी बघू शकता करमाळा इंदापूर अकलूज पिली उपंढरपूर तशी या ठिकाणी इचलगाव तशी या ठिकाणी बघू शकता मंगळवेढा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सोलापूर आणि अकलकोट या ठिकाणी देखील मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय तस मित्रांनो जत आणि संख या ठिकाणी बघितलं असं सांगलीकडे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो संख या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील तर जतकडे मध्यम स्वरूपाचाच राहील या ठिकाणी देखील पुढील तीन दिवसामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि येत्या चोवीस तासामध्ये या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो जोर कमी राहील पावसाचा आणि सांगलीमध्ये या ठिकाणी पाऊस जोर जास्त राहील इचल इचलकरंजी शिरोळ सांगली मालगाव तसंच देसिंग तासगाव तस, तास तस पलूस या ठिकाणी रामपूर या ठिकाणी विटा कानापूर तसं या ठिकाणी बघू शकता आष्टा या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि कोल्हापूरमध्ये बघितला असता कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली तसं या ठिकाणी इस्लामपूर नरसिमपूर तसं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कोरकुंड मालकापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता जास्त आहे तसं या ठिकाणी बघू शकता पोरला तसंच संगरूळ या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार जोरपास होऊ शकतो आहे रंग गणबावडा तसंच या ठिकाणी राधानगरी गारगोटी कुडगाव या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि सिंधुदुर्गमध्ये बघितला असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस राहील तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतो तसे या ठिकाणी राजापूर रत्नागिरी साखरपाव मखजान चिपळूणपत तसे या ठिकाणी चिपळूण खेड दापोली गुहागर या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तसंच गोरेगावपर्यंत सर्व भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो तसंच दिवेगड रोहाला वासा कासमत खोपोली पेन अलिबाग रायगड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अशक्य आहे नेरळ मुंबई नवी मुंबई तर ठाणे उल्हासनगर वसईवरा शहापूर वाडा पालघर या सर्व परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा मात्र पुढील पाच दिवसामध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते पुढील पाच दिवसामध्ये या ठिकाणी पाऊस जर चांगलाच वाढणार आहे मित्रांनो तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिलं असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र